ठटकून सांग होते विधानसभेमध्ये जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात घालणार असाल तर पहिल्यांदा मला अटक करा पहिल्यांदा कुटुंबाला सांग मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून <प्राथ> सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी ईडीची नोटीस तर मला पण आली गेलो ना याला चार महिन्यापूर्वी आली आहे गेले नाहीत आत्ता ज्या वेळेला ह्यांची संपत्ती अटॅच करायला सुरुवात केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना राग आला तेव्हा हे सांगतायत की जो कुटुंबावरती माझ्या येणार असेल तर त्यापेक्षा मला अटक करा हे सगळं जे आहे ना हे दोन हजार एकोणीसच आहे अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना भोगा काय वाटेल ते माननीय बाळासाहेबांच्या नावाखाली काही वाटेल ते मागून घ्यायचं निवडणुकीच्या तोंडावरती मानवी बाळासाहेबांचा फोटो दाखवायचा आणि ह्यांचे कारभार काय आहेत हजारो कोटी रुपये लुटत आहेत तुमचे हा इथे महापौर बंगला आहे मी त्या बंगल्याला विरोध केला होता माझे काका असून देखील या बाळासाहेबांचं जर स्मारक बांधायचं असेल मोठं स्मारक बांधा मोठं स्मारक बांधा एकाच चौकटीमध्ये घेऊन ठेवलेत बाळवी बाळासाहेबांना बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर मोठं बांधा तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती घेऊ नका त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य आजही हे सगळे तिकडेच असतात संध्याकाळी कोणाच्या गाड्या लागलेल्या असतात पण इथं बघा सगळ्या परदेशी गाड्या लागलेल्या असतात सगळे व्यवहार तिकडे नाव बाळासाहेबांच मुंबई बिल्डरांच्या घशात घालताना बीएसटीचे प्लॉट ज्या वेळेला बिल्डरांच्या घशात घालताना मुंबईमध्ये प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांचं स्मारक करायला मी तुम्हाला वारंवार 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 मी ही गोष्ट तुम्हाला सतत जी सांगतोय ना बाबांनो हे फक्त तुमचं दुर्लक्ष होतंय म्हणून ही माणसं अशी वागतायत तुम्ही ह्यांना कोणत्याही प्रकारचं शासन करत नाही तुम्ही कुठच्याही प्रकारे यांना घरी बसवत नाही एकदा ठाम निर्धार करा या गोष्टींचा की ज्या लोकांनी आत्ता आमच्याशी गद्दारी केलेली आहे त्यांच्याशी आम्ही त्यांच्याकडे कधी मतदान म्हणून करणार नाही हे एकदा एकदा वचन घ्या कसे स्वतः सारखे सरळ येतात एकदा बघा